नमस्कार, मी सुधा झुमोन, न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाइन्स वर। एकता कपूर यांच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा। गोंदियामध्ये धबधबा पर्यटनासाठी बंद असल्यानं हिरावला अनेकांचा रोजगार। भाजपचे राज्यभरात 29 ऑगस्टला घंटानाद आंदोलन। मुंबईमध्ये घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3% कपात, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे। अनेकडे महाड इमारत दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कोरोना संदर्भात मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे आढावा बैठक। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्याचे सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकारी यांना घेऊन आज उजनी धरणामागील बॅकवॉटरमध्ये वळण बंधारे तसेच खोराची गावासहित बॅरेज बंधारे करण्यासाठी सर्वे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। निराभमा नदीवरील सर्व केटीवेअर बंधारा कृष्णा खोरे विकास महामंडळामधून दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली, तसेच खडकवासला आणि निराडावा कालवा रुंदीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे, जेणेकरून दोन्ही कालव्यांच्या शेतकरी लाभार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पूर्ण पोहोचण्यास चांगली मदत होणार आहे। शेतफळ हवेली तलाव उंची वाढवण्याचा अपूर्ण कामास पूर्ण करण्यास तातडीने मंजुरीही देण्यात आली आहे। माझा जिल्हा परिषद गटामधील भटनिमगाव बंधारा उंची वाढवण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पाणीपट्टीचा निधीमधून 1.73 लाख खर्च करण्यास मान्यता दिल्याने आदरणीय अजितदादा पवार, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे आणि दत्तात्रय भरणे यांचे मी सर्व मतदार, शेतकरी बांधव आणि पाणी वापर संस्थेच्या सर्व सभासद यांच्या वतीने आभारही मानले आहेत। सुवर्णा माने, झुमॉन न्यूज, पुणे। आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये COVID-19 या संसर्गजन्य आजारासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावर सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत आढावा घेतला। आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 900 जवळ पोहोचली। कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती बरोबरच तळेघर, घोडेगाव आणि मंचर येथे कोविड उपचार केंद्र आणि बेडची संख्या वाढवावी, रॅपिड अँटीजेन टेस्ट किटचा स्टॉक ठेवावा, खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये MBBS डॉक्टरांच्या जागा त्वरित भराव्यात, असा आदेश राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे। वळसे पाटील म्हणाले, मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये 100 बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू झाल्यानंतर पर्याय व्यवस्था म्हणून बाळंतपण आणि सीझर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत खासगी गेटवेल हॉस्पिटलमध्ये मोफत व्यवस्था करावी, इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रसाद डॉक्टर सीमा देशमुख, डॉक्टर चंदाराणी पाटील, डॉक्टर सुरेश ढेकळे यांनी चर्चेत भाग घेतला। कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होण्यासाठी डॉक्टर तात्याराव लहाणे आणि डॉक्टर ओखे डॉक्टरांना ट्रेनिंग देणार आहेत। जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या तपासणीचे काम, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवली आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन मंचर येथे मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल। कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे। पोलीस आणि प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले। डॉक्टर अतुल साबळेसह हमीद सय्यद, झुमो न्यूज, आंबेगाव। विदर्भाचं नंदनवन आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेलं अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पर्यटन गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी भयान शांतता पसरली आहे। मात्र आता 5 महिन्यांपासून पर्यटन बंद असल्यानं स्थानिकांवर उपासमार आली आहे। विदर्भातील थंड हवेचं ठिकाण चिखलदरा मेळघाट, या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प असून देशातील महत्त्वाचं हे ठिकाण आहे। 35 वाघ असल्याची मेळघाटात नोंद आहे, तर दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि हिरवाईनं नटलेलं मेळघाट आता ओसान पडलं आहे, कारण कोरोनामुळे पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे। मात्र पर्यटन बंद असल्यानं पर्यटकांच्या भरवशावर रोजगार असल्याने येथील हॉटेल व्यावसायिक, जिप्सी चालक आणि छोटे मोठे दुकाने ठप्प झाली आहेत, त्यामुळे 5 महिन्यांपासून लोकच आली नसल्यानं आम्ही आता उपासमारीने मारणार अशी परिस्थिती लेखी येथील लोकांनी बोलून दाखवली आहे।
सरकारने परवानगी दिली नाही तर आम्ही हिंदू बांधवांनी 1 तारखेला मंदिर उघडावीत, तसेच आम्ही 2 तारखेला मशिदी उघडू, असं विधान औरंगाबादचे MIM खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. सरकारकडून व्यवसाय, व्यापार, कारखाने उघडायला परवानगी मिळते, त्यामुळे कोरोना मुक्त धार्मिक स्थळांमधूनच पसरतो का, असा सवालही जलील यांनी यावेळी केला आहे. सरकारला खूप संधी दिली की आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि या 6 महिन्यामध्ये जितके मोठे सण आले ते हिंदू धर्माचे असू द्या, मुसलमानांचे असू द्या, कुणाच्याही असू द्या, तर सगळ्या लोकांनी जे सरकारचे निर्देश होते त्याचं पालन करून ते सण आपण घरी साजरं केलेले आहे. आता 6 महिन्यानंतर आपण सगळं काही उघडलेले आहे, कारोबार सुरू झालेले आहे, ऑफिसेस सुरू झालेले आहे, बसेस सुरू करण्यात आलेली आहे, मार्केट सुरू करण्यात आलेलं आहे. सगळं सुरू केल्यानंतर फक्त धार्मिक स्थळ बंद करण्याचं कारण काय आहे? आपण ने लग्नासाठी पहिले 50 लोकांची परवानगी दिली होती, नंतर ते वाढवून 200 लोकांची परवानगी दिली, आणि त्याच्यामध्ये अट काय लावलं की ते जे मॅरेज हॉल आहे त्याची क्षमता 500 लोकांची असेल तर आम्ही 200 लोकांना परवानगी देऊ, म्हणजे 50% ची परवानगी ते देणार आहे. मग त्याच धर्तीवर आम्हाला हे सांगायचे आहे की ज्या मशिदीमध्ये 100 लोकांची क्षमता आहे तर 50 लोकांना परवानगी द्या, ज्या मंदिरीमध्ये 500 लोकांची क्षमता आहे तिथे 200 लोकांना परवानगी द्या. ते तुम्ही देत नाही, म्हणून आम्ही सरकारला एक अल्टिमेटम दिलेले आहे की हिंदू धर्मासाठी 1 तारीख जे आहे 1 सप्टेंबर ते खूप महत्वाचा दिवस आहे, कारण गणेश विसर्जनाचा ते दिवस आहे, तर 1 तारखेपासून महाराष्ट्रातले सगळे मंदिरे जे आहे ते उघडा, आणि नाही उघडले तर मी हिंदू बांधवांना विनंती करणार आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, यासाठी जास्तीत जास्त अँटीजेन टेस्ट करून साखळी तोडण्याचं काम करण्यात येत आहे, पण गेल्या 2 दिवसांपासून पनवेल महानगरपालिका हद्दीतील अँटीजेन टेस्ट बंद आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये एकतर उपजिल्हा रुग्णालयात नाही तर खाजगी लॅबकडे 2500 रुपये देऊन RT-PCR टेस्ट करावी लागते. अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट अर्धा तासात उपलब्ध होत असल्यानं कोरोनाग्रस्त रुग्णाचा लगेच उपचार घेता येतो, परंतु टेस्ट थांबल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना नाहक खाजगी लॅबकडे जाऊन RT-PCR टेस्ट स्वखर्चाने करावी लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या भक्तिभावाने मात्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचा आजचा 6वा दिवस, अनेक ठिकाणी आज गणपतींचे विसर्जनही केलं जात आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. सलमान खान, ऋतिक रोशन यांच्यासह यामध्ये अजून एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे एकता कपूरच्याही घरी गणपतीचा फार मोठा उत्सव साजरा होतो आहे. काल 5व्या दिवशी एकता कपूरच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालं. गणपती विसर्जनासाठी तयारी एकता कपूरच्या घरी पूर्णही झाली. या विसर्जन सोहळ्यासाठी इंडस्ट्रीमधील काही मंडळींनी एकताच्या घरी हजेरी लावली होती. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड या गावामध्ये आयुब बाबूलाल पठाण या दाम्पत्याने गेल्या 350 वर्षांपासून आपल्या राहत्या घरी गौराई बसवतात. पठाण कुटुंब हे मूळचं तुळजापूर तालुक्यातील मंगळूर येथील आहे. 50 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पोटापाण्यासाठी सिंदखेड या गावी आले. मंगळूर या ठिकाणी शेतात काम करत असताना पत्तूबाई पठाण यांच्या लक्ष्मीच्या गाठी सापडल्या. त्यानंतर त्यांनी जाणकारांना विचारून आपल्या घरी गौराईची प्रतिष्ठापना हे केले. या गोष्टीला 350 वर्षांचा काळ गेला, पण पठाण कुटुंब आजही अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड गावी त्यांचं अत्यंत भक्तिभावाने आणि मनोभावे प्रतिष्ठापना करतात. विधिवत पूजा अर्चा नैवेद्य आरती करून नामस्मरण करतात आणि भक्तिभावाने हा उत्सव आपल्या संपूर्ण कुटुंबासह साजरा केला जात आहे. सबका मालिक एक है हा संदेश या माध्यमातून या कुटुंबाने देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज झाली आहे. आजच्या सुनावणीला यातील प्रमुख याचिकाकर्ते दिलीप पाटील हे कोल्हापुरातून सहभागी झाले होते. त्यांच्या वतीने ॲडव्होकेट दिलीप तौर हे देखील सहभागी होते. आजच्या सुनावणीतील याचिकेमधल्या मुद्द्याबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला आहे. पण यामध्ये महाराष्ट्रामधील 3000+ विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणाऱ्या विषयाबाबत कोणताही मुद्दा चर्चेत आला नाही आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरीच आहे. किमान पुढच्या सुनावणीत तरी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होऊन निर्णय व्हावा अशी अपेक्षा याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी कालच्या सुनावणीमध्ये व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नियमावली तयार केली होती. लॉकडाऊनमध्ये कोणालाही सूट दिली नव्हती. ही बाब उल्लेखनीय असली तरी लॉकडाऊन शिथिल करताना सगळ्यात प्रथम दारूच्या दुकानांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनपासून सगळी हिंदूची मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात नसल्याने येत्या 29 ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये भाजपाकडून घंटानाद आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस माजी मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य वनाने नटलेल्या भागामध्ये ब्रिटिश कालीन हाजरफ वॉल धबधबा बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसंडून होऊ लागलाय. मात्र कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी खुला नसल्याने पर्यटकांची निराशा होतीये. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतोय. मात्र तो सुद्धा बंद असल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने धबधबा पर्यटनासाठी खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोक तसेच वनव्यवस्थापन समितीने केली आहे. मागील 6 महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कामकाजाचा आढावाही घेत आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या भागातील प्रतिबंधित क्षेत्र, होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या घरातील कचरा हा शहरातील इतर सामान्य कचऱ्यासोबत मिसळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेल्या नियमावलीनुसार अशा भागातील कचरा कशा पद्धतीने विल्हेवाट लावावा याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्थानिक प्रशासनाला तसेच आदेश दिलेत. मात्र त्याची पायमल्ली होताना दिसून येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कोरोना विषाणूमुळे सध्याची उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य शासन सध्या शाळा सुरू करण्यासाठी घाई करत नाहीये. हे योग्यच आहे. परंतु जानेवारीपासून शाळा आणि प्रत्यक्ष अध्यापन अध्ययन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल दिसत आहे. तशा शक्यतेचे संकेतही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. जानेवारीपासून पालकांची देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनचा पाठिंबा आहे अशी माहिती वैभव पटांगरे राज्य संघटक यांनी दिली आहे. घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत 3% सूट आणि 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 2% सूटही दिली जाणार आहे. 1 सप्टेंबरला 1 वाजता रजिस्ट्रेशन सुरू ठेवणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राला याचा फायदा होईल आणि गतीही येईल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही म्हणाले. शहादा तालुक्यातील कळंबू सारंगखेडा परिसरातील उडीद आणि मूग पिकाचे अतिपावसामुळे अतोनात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच कोरोना संसर्गाच्या सावटामुळे संकटात सापडलेला शेतकरी वरुण राजाच्या आगमनाने उत्साहात होता. परंतु अतिवृष्टीमुळे पावसाने पिकांना झोडपून काढले. मागील वर्षी देखील पावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं. त्याचे पंचनामे शासनाकडून करण्यात आले परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. तरी शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. कळंबू मंडळातील सारंगखेडा, कुकावल, कोठली, अनरद, पुसनद या परिसरातील पिकांचंही नुकसान झालं आहे. महाड इमारत दुर्घटनेची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. इमारत अनधिकृत होती. या इमारतीचं निकृष्ट बांधकाम केलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, इमारत उभारणीसाठी परवानगी आणि कंत्राटदार दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मोहम्मद नदीम आणि मोहम्मद हाशिम या 2 मुलांना सुरक्षित वाचवण्यात यश आलंय. या मुलांना श्रीकांत फाउंडेशन आणि शिवसेना दत्तक घेऊन या दोघांच्या नावावर 10 लाखाची मुदत ठेव ठेवण्यात येईल अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. झालेली जी 5 मजली इमारतीची दुर्घटना, या दुर्घटनेसंदर्भात देखील कॅबिनेटमध्ये आज त्यांच्या मदतीबद्दल चर्चा झाली आणि मुख्यमंत्री आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. ही इमारत अधिकृत होती परंतु 7 वर्षामध्ये ही इमारत कोसळली. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या इमारतीचं झालं होतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर त्याचबरोबर RCC कन्सल्टंट, त्याचबरोबर इमारतीसाठी जे जे अधिकारी ज्यांनी परवानगी दिली आणि ज्यांचा दोष त्या इमारत बांधकाम परवानगी देताना किंबहुना इमारत ची क्वालिटी तपासताना जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी ते जामिनावर सुटता कामा नये आणि अशा प्रकारचं धाडस
निकृष्ट बांधकाम करण्याचं धाडस इतर बिल्डरनी करता कामा नये यासाठी काही कलम काही सेक्शन जर वाढवावी लागली तरी सुद्धा ती वाढवण्याची मागणी केली। गृहमंत्री महोदयांनी देखील तशा प्रकारच्या सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर महाडमध्ये इतरही ठिकाणी अशा प्रकारच्या इमारती काही बांधलेल्या आहेत, काही उभ्या आहेत, काही कमी कालावधीमध्ये मोठमोठ्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, त्याचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे अशा प्रकारचं देखील निर्णय झालेला आहे। आणि एकंदरीत या इमारत दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्या कुठल्याही दोषी व्यक्तीला पाठीशी कोणी घालत असेल तर त्याला देखील कारवाई त्याच्यावर केली पाहिजे अशा प्रकार। बुलेटिनच्या शेवटी एक नजर हेडलाईन्सवर। एकता कपूर यांच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा। गोंदियामध्ये धबधबा पर्यटनासाठी बंद असल्यानं हिरावला अनेकांचा रोजगार। भाजपाचे राज्यभरात 29 ऑगस्टला घंटानाद आंदोलन। मुंबईमध्ये घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3% कपात अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे। अलीकडे महाड इमारत दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कोरोना संदर्भात मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे आढावा बैठक। ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झूम 1।